कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके, समृद्ध सक्षम आणि समर्थ शेतकरी आहे. कापसामध्ये एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे ते आपल्या अमृत पॅटर्नचे ते जनक आहे. एक न शिकलेला सायंटिस्ट असं आपण त्यांना म्हणू शकतो की ज्यांचं ज्ञान हे प्रोफेसर पेक्षा किंवा एखाद्या डॉक्टर ऍग्रीमध्ये डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीपेक्षा जास्त आहे असं ते व्यक्तिमत्व आहे. तसेच अमृतरावजी देशमुख हे महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे सुद्धा मानकरी आहेत. अमृतरावजी देशमुख 50 क्विंटल तुम्ही घेतात, लोक हे ऐकून घेतात पण ते मान्य करायला तयार नाही. ते म्हणतात की युनिव्हर्सिटी मध्ये पण कोणी नाही आहे आणि विद्यापीठ मध्ये आम्ही कुठेही CICR मध्ये केलो की रिपोर्ट मध्ये केलो की अकोला मध्ये केलो, कोणीही केव्हा सांगितलेलं नाही की कापसामध्ये भारतामध्ये 50 क्विंटल घेणं शक्य आहे. तर हे आपण घेत आहेत हे आम्ही कसं समजावं, तर ते मी तर त्यांना आवाहन करतो अमृतराव देशमुखांच्या शेतावर जा, नाहीतर कॉटन गुरु अमृत पॅटर्नने जितके प्रदर्शन शेत आहे तिथे तुम्ही प्रत्यक्ष त्याची भेट घ्या आणि तुम्ही बघा आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही लॉग करा. प्रश्न असा आहे अमृतरावजी, बरोबर एक प्रश्न आहे आणि एक सोयाबीनवर आहे. खूप लोकांनी विचारलंय म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे दोन प्रश्न महत्वाचे आपल्याला घ्यायचे आहे की कपास पिकावरील पानावर छिद्र पडत आहे आणि फाटत पण आहे, तर त्याचा उपाय काय आहे? प्रकाश पेटकुलेंनी हा प्रश्न विचारलेला आहे. जसं की आता आपण पाहतो की जे रोग आहेत, रोग आणि त्याच्यावरचे उपाय म्हणजे औषधं, आता सध्याचं कसं आहे की आता एक तर दाटण होत आहे कापसामध्ये झाडे विरळणी, तर त्याचबरोबर कसं आहे की सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्याचं कसं आहे की आपण एक व्यापारी पद्धतीने शेती करायला पाहिजे ना. एका रुपयाचे 3 रुपये झाले ते शेती परवडला अन्यथा परवडणार नाही. आणि म्हणून कापसा मी पहिलेपासून सांगतो की तारीख वगैरे सुरुवातीच्या शेतात आलत नाही. सुरुवातीला काय काय आता मला बऱ्याचशा शेतकऱ्याचे फोन आले की मी उलाला मारलं त्याच्यापर्यंत दुसरं कोणतं औषध मारलं, तर मी म्हणतो की शेतकऱ्याचा थोडस कसं आहे की आपण एक व्यापारी पद्धती शेती करायची. सुरुवातीला साधं सुद्धा कॉन्फिडॉर जे 1000-1200 रुपये कॉन्फिडॉर युक्त ते घ्यायचं, परंतु शेतकरी आतापासून उलाला मारत आहे आणि उलाला म्हणजे हाय पॉवर झाला याच्या पुढे काय आहे की नाही. आणि म्हणून आता अँटीबायोटिक घेतला तुम्ही तर नंतर काय, याच्यानंतर काय, तर सुरुवातीला स्वस्त वाला एकदम कॉन्फिडॉर घ्यायचं आणि पानं तोडते ते त्याला आपण तुडतुडे म्हणतो युरिया घोडे असतात ते, असे जर घोडे जर असेल तर त्याला असा ताप घ्यायचं. आता हे दोन औषधांची फवारणी करायची, यामुळे काय होईल की असा ताप जे आहे बारीक जे हे आहे ना आपलं मोवा म्हणतो आपण त्याला, ते आपल्या कॉन्फिडरनं कमी होईल. असा टाप आता यावेळेस कंटिन्यू 4-5 फवारण्या करावं लागेल. एक ते घोडेचा प्रादुर्भाव आहे, काही काही घोडे हिरवे घोडे असतात, नंतर हे काय होते की जास्त प्रमाणात जर झाले कापसाचं एवढं मोठ्या प्रमाणात रस शोषण करतात ना, आणि मग त्याचा पानाचा जे कलर आहे त्याचा जे काटवा आहे जे आहे ना पाठवा पिकडल्या ते एकदम पिवळसर रंगाचा होते आणि एकदम पान डोफा होते, डोफा त्याला सरकत होते आणि यामुळे कापसाचं उत्पन्न खूपच घटते. म्हणून त्याच्यासोबत एक असा टाप घ्यायचं. असा टाप दोन बी काम करते, एक तर दुसरी गोष्ट की जी आता बारीक बारीक जे पात आहे आता हे वातावरण फार बेकार आहे, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असते दमट वातावरण असते अशा वेळेस काय होते आळी येते त्याच्यावर. आळी म्हणजे काय की आता काय काही बरेच शेतकऱ्याचा समज आहे की बोंडाळी कापसावर येत नाही, हे चुकीचं आहे. ते फकडी आहे त्या पाच्यावर पण येणारच, ते अंडी घालणार, अंडी घातल्यानंतर आळी येणार त्याच्यात आणि आळी जलमल्या जलमल्या काय करते की त्या कोवळ्या पात्याला डंक मारते आणि डंक मारल्यामुळे त्या पात्यात आहे प्रोटीन आहे ना, आणि त्याच्यामुळे काय होईल ती आळी मरते आणि ते पातळ एवढी विषारी आळी असते की ते पातळ पण पिवळवून पडते. आणि म्हणून हे दोन्ही याच्या औषध हे आसाटाप काम करते. म्हणून कॉन्फिडॉर आणि आसाटापची फवारणी घ्या पाहिजे. आणि आपण आता पुढील येणारे रोग आहेत, समजा आपल्याकडे प्रश्न येणारच असं त्याच्यावरचे रोग आणि त्याच्यावरचा उपाय आपण पुढे या हिशोबाने आपण त्या शेतकऱ्यांना सांगतो. बरोबर, जसं याचा वेळ येणार आम्ही सांगणारच आहोत आणि अमृतराव जी आमच्या संगती खूप वर्षांनी जोडलेले आहेत अजून पण राहणार आहे. दुसरा प्रश्न सोयाबीन बाबत आहे. सोयाबीन
पिवळे पडण्याचं कारण काय आहे सागर वयस्काने विचारले आणि खूप साऱ्या लोकांचा हे प्रश्न आहे. अग्रिपत एफपीओ आपण आहे, जॉयस एफपीओ आपण आहे. बरोबर. आता बरेचसे शेतकऱ्याचं सोयाबीन बरेचसे पिवळे पडतात एखाद्या वर्षी आणि मग आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये पाळतो काही कृषी विभाग असो बाकीचे तज्ञ लोक आहेत समजा की त्याला कोणत्यातरी घटकाची कमतरता आहे असं नाही ते. कारण कसं आहे की आता या वर्षी पाऊस फार कुठं पडते तर कुठं पडत नाही, लहरी पण झालं ना पावसाचे बी या गावात पडते, एका शिवारात पडते तर दुसऱ्या शिवारात पण पडत नाही. आणि यावर्षी आणि याच्या पुढे ही समता काय आहे की उन्हाची तीव्रता खूप वाढणार आहे, खूप तापणार आहे आणि तापल्यामुळे काय झालं की ज्यावेळेस ऊन असते ज्यावेळेस खूप आणि हे जे पिकाची कापूस असो की सोयाबीन असो याच्यावरची जे साल असते की नाही वरची कवच ते फार नाजूक असते त्यावेळेस आणि शेत काय असते की मग त्यावेळेस एवढं ऊन तापल्यामुळं गरम होते आणि गरम झाल्यामुळे काय झाले की त्याची साल जे आहे ना साल हे साल मोठ्या प्रमाणात भाजले जाते आणि भाजली की तिला इजा होते आणि इजा झाल्यामुळे काय होते की ते जेवढं अन्नद्रव्य जे वर पोहोचायचं आहे शेतकऱ्याचं आहे ते करत नाही झाड आणि नंतर मग ते एक कथ्या कलरचा त्याच्यावर कलर येते आणि नंतर मग काय होते की झाड त्याचं पिवळं पडते. अशा वेळेस शेतकऱ्यांनी जसं की झिंग आहे किंवा सल्फर कोसाइट आहे ना डीएफ 75% WDG ते 20% पाण्यात 20 लिटर पाण्यात 40 ग्रॅम फवारणी करा पाहिजे आणि 40 दिवस. आता तरी मी सांगतो की स्टेपला आणि चक्रभंगाचं खूपच मोठं प्रमाण आहे यावर्षी सोयाबीनवर आणि 40 दिवस फार जतन करणं सोयाबीन वरून चांगलं खूप वाटते पण अंदरून फार किडे जाते त्याला कॅन्सर आहे मधून आणि याच्यामुळे काही 6 दिवसाला 8 दिवसाला अळीचे गावशेत आणि सल्फर याची जर फवारणी केली तर निश्चितच सोयाबीन मध्ये उत्पन्न वाढेल.